नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील 1-1.5 महिन्यापासून आपण कोरोनाच्या संकटातून जात आहोत. या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांच्या हार्वेस्टिंग बाकी होत्या. त्यानंतर ज्यांच्या हार्वेस्टिंग झालं होतं त्यांच्याकडे छाटणीसाठी बऱ्याच अडचणी येत आहे, मजूर तिथं मिळत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला या सगळ्या अडचणीतून मात करून आपल्याला पुढील सीझनवर आपल्याला पुढील सीझनसाठी आपल्याला जायचं आहे. मग हे करत असताना मागील 1-1.5 महिन्यापूर्वी मी आपल्याला एप्रिल छाटणीच्या बाबतीत आपण आता सगळी चर्चा करणार आहोत. एप्रिल छाटणीमध्ये पाणी नियोजन असेल किंवा खत व्यवस्थापन असेल किंवा कॅनोपी मॅनेजमेंट असेल किंवा रोग कीड व्यवस्थापन असेल याच्यावर आपण छोटे छोटे मार्गदर्शन आपण व्हिडिओ टाकत आहोत. तर हे आता हे करण्यामागचा उद्देश काय आहे की आपण 1 महिन्यापूर्वी सगळ्यांना एप्रिल छाटणीच्या बाबतीतलं जे शेड्यूल होतं एप्रिलचं, ते शेड्यूल आपण किसानांवरती सगळ्यांना दिलेलं आहे, व्हॉट्सअपवरही सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना दिलेलं आहे. त्या शेड्यूल बनवताना आपण सगळ्या गोष्टीचा म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे एक तर क्वालिटी प्रोडक्शन किंवा चांगली दणकट आणि स्ट्रॉंग घड निर्मिती, आणि त्याच्यासोबत आपला खर्चाचा योग्य कसा वापरेल, अनावश्यक खर्च कसा टाळेल याच्यावर मी पूर्णपणे भर दिलेला आहे. त्या शेड्यूलचा तुम्ही जर पूर्ण अभ्यास केला असता तुम्हाला 70-80% अचीवमेंटसाठी ते शेड्यूल कामी येणार आहे. मग ते शेड्यूल दिल्यानंतर आपण दरवर्षी प्रत्येक प्लॉटला म्हणजे एक साधारण 15-20 दिवसातून आपण गावानिहाय व्हिजिट करायचो, प्लॉटनिहाय व्हिजिट करायचो आणि तिथे आपण शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींना मार्गदर्शन करायचो. पण ह्या कोरोनाच्या संकटामुळे ह्या गोष्टी आपल्याला आता तरी शक्य नाही आहे. मग ह्या गोष्टी शक्य नाही तर याचा दुसरा मार्ग काय, तर हा मग आता आपण हे जे वेगवेगळे मुद्दे आपण घेणार आहे छाटणीनंतर येणाऱ्या अडचणी त्या आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायच्या आहेत ह्या आपण या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आता मागे मी 3-4 मुद्दे सांगितले, त्यातला पहिला मुद्दा जो आहे पाणी नियोजन हा द्राक्ष उत्पादनातला अगदी महत्त्वाचा, म्हणजे पाणी आणि खत नियोजनचा विचार केला तर याचा रोल कमीत कमी 60-70% याचा रोल आहे. 10% कॅनोपीचा रोल आहे, 5% औषधं आणि 3% PGR एवढाच रोल आहे. मग हा जर विचार केला, आपण ऑस्कर सल्गाडोची जी स्लाईड पाहिली मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी त्याच्यात हा सगळे मुद्दे कव्हर केले, तर पाणी आणि खत नियोजन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातला पाण्याचा जो 60% मुद्दा आहे त्याच्यावर आपण आता ही चर्चा करणार आहोत. आता मागील 1 महिन्यापासून सगळ्यांवर कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि त्या संकटामुळे बऱ्याच बागा हार्वेस्टिंग व्हायच्या बाकी होत्या. त्या बागांचं आत्ता हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि त्या बागा आता छाटणीसाठी सज्ज आहे किंवा काही छाटण्या करतायत, काही छाटण्या आत्ता जस्ट झाले आहे. आणि ज्या आर्ली प्लॉट होते ते आता पहा, या आर्ली प्लॉटमध्ये विचार केला तर हा प्लॉट जो आहे आता सबकेनला आहे. पण जे काही शेतकरी बांधव आता मागे राहिले त्यांच्यासाठी आणि ह्या पुढच्यासाठी हा सगळ्यांसाठी हा पाण्याचा मुद्दा जो आहे आपल्याला छाटणीपासून तर पुढच्या ऑक्टोबर छाटणीपर्यंत, म्हणजे खरड छाटणीपासून ऑक्टोबर छाटणीपर्यंत घेणं फार महत्त्वाचं आहे. आता याची सुरुवात कुठं होते खरं, ज्या दिवशी तुमची हार्वेस्टिंग संपली त्याच दिवशीपासून आपल्याला पुढच्या उत्पादनाचं नियोजन चालू करणं महत्त्वाचं आहे. याच्यात आपण काय करतो, हार्वेस्टिंग संपली की 1-1.5 महिना त्या बागेकडे फिरकटत पण नाही आणि कुठलंच लक्ष पाण्याचं नियोजन असू द्या किंवा खताचं नियोजन आहे हे अजिबात करत नाही आणि 1-1.5 महिन्यानंतर छाटणी केल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी चालू करतो. आता ह्याच्याशी निगडीत जर म्हटलं तर एक साधं एक उदाहरण घेऊ आपण. एक गर्भवती माता ज्या वेळेस बाळाला जन्म देते त्याच्यानंतर आपण तिला लगेच खुराक चालू करतो. खुराक म्हणजे बदाम असेल, काजू असतील, खारीक असेल, म्हणजे न्यूट्रिशन जास्त हाय न्यूट्रिशन, कारण ते एक्झॉस्ट झालेलं असतं शरीर. बागेचंही तेच आहे, तुम्ही ज्या वेळेस हार्वेस्टिंग करतात हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्या बागेला इमिजिएट म्हणजे दुसऱ्याच दिवशी, आज क्रेट शेवटचा उतरवला दुसऱ्या दिवशी त्याला एक
चांगलं पाणी आणि खत देणं महत्त्वाचं आहे। आता हे आपलं हार्वेस्टिंग झालं आणि दिलं खत आणि पाणी दिलं, त्यानंतर आपल्याला एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो। साधारण 30 मार्चला आपल्याला छाटणी करायची, किंवा आपण आत्ताचं लेटेस्ट उदाहरण घेऊ, साधारण 30 एप्रिलला आपल्याला छाटणी करायची, 30 एप्रिलला छाटणी करायची, तर याचं नियोजन आपल्याला कमीत कमी 15 ते 20 दिवस आधी छाटणीचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे। ह्या छाटणीच्या नियोजनामध्ये हार्वेस्टिंग झाल्याला दिलेलं एक खत आणि पाणी, त्याच्यानंतर आपल्याला 30 एप्रिलला छाटणी करायची, तर साधारण 10 ते 15 एप्रिल किंवा 10 ते 20 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला इथेफॉनचा वापर करायचा आहे। इथेफॉनचा वापर कशासाठी करायचा आहे की आपल्याला जे काही बाग एकसारखा फुटणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि ह्या हाय टेम्परेचरमध्ये बऱ्याच ठिकाणी अडचणी एवढ्या आलेल्या आहेत लोकांना, बाग एकसारखा फुटत नाही, बाग एकसारखा नाही फुटला तर तुमची सपकेन एकसारखी येणार नाही, एक मागे एक पुढे येणार आहे, एकसारखी सपकेन नाही आली तर तुमची गर्भधारणा मागे पुढे होणार आहे, गर्भधारणा मागे पुढे झाली तर ऑक्टोबर छाटणीला येणारे एका वयाचे घड येणार नाही, एका वयाचे घड जर आले नाही तर आपल्याला क्वालिटी प्रोडक्शन मिळणार नाही। GA ॲप्लिकेशनला आपण मग काही GA ॲप्लिकेशन आपल्याला 6 mmला जातात तर काही 2 mmला जातात, मग काहीला जास्ती होतो तर काहीला योग्य होतो, काहीला कमी पडतो। मग ह्याचा सगळा जो कळीचा मुद्दा आहे तो आहे एप्रिल छाटणीचं नियोजन। आणि या एप्रिल छाटणीच्या नियोजनामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन हा त्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे। आपण 4 मुद्दे डिस्कस करणार आहोत, पाणी नियोजन, खत व्यवस्थापन, कॅनोपी मॅनेजमेंट आणि रोग व कीड व्यवस्थापन। त्यातला पाणी नियोजनावर आपण आता बोलत आहोत। आता तुम्ही इथे फॉनचा स्प्रे झाला, 15 दिवसांनी 30 एप्रिलला आपल्याला छाटणी घ्यायची आहे, तर 30 एप्रिलला ज्यावेळेस तुम्हाला छाटणी घ्यायची आहे त्या दिवशी तुम्हाला दणकट पाणी दिलं पाहिजे। दणकट म्हणजे काय? की जमिनीच्या पोतानुसार, मध्यम जमीन असेल तर कमीत कमी 6-7 तास पाणी, हलकी जमीन असेल तर 6 ते 7 तास पाणी, मध्यम असेल तर 7 ते 8 तास पाणी, भारी जमीन असेल तर 10 ते 12 तासापर्यंत 14 तासापर्यंत पाण्याचं टँकनुसार द्यावं लागतं। आता तुम्ही म्हणतात 12 ते 14 तास कसं पाणी द्यायचं, 8 तास लाईट येते, तर आपल्याला त्या दिवसापुरते जनरेटरची व्यवस्था किंवा ट्रॅक्टरचं जनरेटर कनेक्ट करणं जरुरी आहे। आता हे जे काही मी मुद्दे सगळे तुम्हाला सांगतो हे मागच्या 3 ते 4 वर्षात आपल्याला जे साऊथ आफ्रिकेचे आपले शास्त्रज्ञ आहेत रॉड्रिगो यांच्याकडून आपण, मालेगाव फार्म आहे, आपण वेगवेगळे शेतकरी, निळवंडी आहे की आता हा फार्म आहे आपला गणेश कदमांचा, इथे त्यांच्या काही व्हिजिट होत्या, महेश भुतळांकडे काही व्हिजिट होत्या, 4-5 गावात आपण उंबरखेडला आपण व्हिजिट ठेवल्या होत्या, तिथे जे काही मागच्या 3-4 वर्षात जे शिकलेलो आहोत तेच मी सांगतो, मी वेगळं काही तुम्हाला सांगत नाही, आणि त्याचे जे आलेले रिझल्ट्स आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे। आता हे हा मुद्दा मला का घ्यावा असा वाटला, मी शेड्यूलमध्ये सगळं तुम्हाला दिलं आहे, 1 महिन्यापूर्वी शेड्यूल दिलं आहे, किसान हबला शेड्यूल आहे, त्यात खताचं नियोजन दिलं आहे, पाण्याचं नियोजन दिलं आहे, औषधाचं, फवारणीचं, रोग किडीचं व्यवस्थापन नियोजन दिलं आहे, पण शेड्यूल हे जनरलाइज सगळीकडे आहे, 70-80% तुम्ही त्याच्यावर बागेचं नियंत्रण चांगल्या करू शकता। पण कोरोनामुळे काय झालं, आपण जे काही 15-20 दिवसाला व्हिजिट करत होतो त्या झाल्या नाही, आणि मग मला वाटलं की आपल्याला हे नियोजन हे ॲटलिस्ट व्हिडिओद्वारे तरी आपल्याला सांगणं जरुरी आहे। आता पाण्याचा मुद्दा आपण जर पाहिला याच्यात, तर 8 ते 10 तास पाणी, म्हणजे 7 तासापासून ते 10 तासापर्यंत पाणी आपण छाटणीला दिलं, तर याचा डायरेक्टली जो परिणाम आहे हा तुमची फूट एकसारखी फुटणार। फूट एकसारखी फुटली, फुटण्याचं कारण काय, तर जे दणकट पाणी देतो त्यामुळे अमोनिकल नायट्रोजन तुमचा हा मुळाच्या कक्षेच्या बाहेर जातो आणि तुमची फूट एकसारखी फुटते। आता जिथं पाण्याचं नियोजन योग्य नसेल, आता शेतकरी काय करतात, मग एवढं टेम्परेचर आहे, 35-40 डिग्री तापमान आहे, मग आता शेतकरी करतात काय, नाही मग पाणी रोज 2 दिवसाला 2-3 तास पाणी, आणि इथं सगळी खरी गोम आहे। आता हा जर प्लॉट पाहिला, आज सबकेनला आहे प्लॉट, 25 मार्च त्याची छाटणी झालेली होती, त्या दिवशी याला 8 तास पाणी दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर दुसरं पाणी याला 14व्या दिवशी आलेलं आहे। 14व्या दिवशी का आलं पाणी, तर
आता छाटणी झाली, ऊन खूप आहे, तापमान 35-40 डिग्री पर्यंत आहे, अशा याच्या जमिनीतून जे बाष्पीभवन होतं ते 6 इंचापर्यंतच होतं. आणि तुम्ही जर पाहिला हा खड्डा घेतलेला, याच्यात हा खड्डा इथं घेतला आहे, हा 2.5 फुटाचा खड्डा आहे, 2.5 फुटापर्यंत मुळी आहे तिथे. खालचं बाष्पीभवन हे जोपर्यंत खालचं बाष्पीभवन जे आहे जोपर्यंत वरती इकडं वरती तुम्हाला पानाकडे जर विचार केला जोपर्यंत पानं नाही तोपर्यंत बाष्पीभवन अजिबात होत नाही. ज्यावेळेस तुमची खरड छाटणी आहे तिथं एकही पान नाही आहे त्यावेळेस तुमचं बाष्पीभवनाचा वेग हा फक्त 0.1 असतो. त्याला आपण ईटी म्हणतो, इव्हॅपोट्रान्सपिरेशन. आणि ह्या ईटी जो आहे हा प्रत्येकाकडे आपल्या किसान हबच्या ॲपमध्ये तुमच्या प्लॉटनुसार आहे, प्रत्येकाच्या प्लॉटनुसारचा ईटी तिथं दिलेला आहे. त्याचा जर तुम्ही योग्य वापर केला तर 100% तुम्हाला पाण्याचं नियोजन करण्यासाठी त्याचा पुरेपूर चांगला फायदा होईल. आता खूप टेक्निकली मी सांगत नाही की बाबा किती टँक आहे काय, पण प्रत्येकाने अशा पद्धतीचा खड्डा घेऊन जर आपलं पाणी कधी येतं आहे किंवा काय येतं हे चेक केलं तर तुमचं पाण्याचं नियोजन हे चुकलं. मग आता हा ईटीचा मुद्दा आपण तिथं घेऊ की ज्यावेळेस तुमची छाटणी होईल त्यावेळेस तुमचं 8 ते 10 तास पाणी गेलं, तिथं दणकट पाणी दिलं, 14 दिवस पाणी ह्या प्लॉटला आलेलं नाही कारण वर पानं एकही पान नाही आहे. आणि आपण गोम काय करतो की दर 2-3 दिवसाला पाणी देणे आणि त्यांनी आपले सगळे पुढचे सगळे नियोजन बिघडलेलं असतं. म्हणून हा मुद्दा मला तुम्हाला क्लिअर करावा असं वाटतो की ज्यांच्या छाटण्या राहिल्या आहेत, ज्यांच्या आत्ता जस्ट छाटण्या झाल्या आहेत, त्यांनी हे प्रमाणे पाणी देणे. ह्या प्लॉटला सुद्धा गणेश कदमांनीचा प्लॉट आहे हा क्रिम्सनचा, ह्या प्लॉटला सुद्धा त्यांनी त्यानुसारच पाणी दिलं आहे. त्याच मुद्द्यावर मी तुम्हाला सांगतो की दुसरं पाणी 14 दिवसानंतर आलं. मग त्याच्यानंतर तुमचं जसंजसं कॅनोपी वाढेल 5 सेंटीमीटर, तुम्ही जर विचार केला तर इथे पहा ही जी आहे साधारण ह्या आकाराची फूट असेल, ह्या आकाराच्या फुटीचा विचार केला, इथून पुढं आपण पाण्याचं नियोजन जे आहे इथल्या ही कॅनोपी जर विचार केला तर 0.3 इचा क्रॉप कोइफिशियंट आहे, KC म्हणतो आपण त्याला, 0.3 नाही 0.2 ते 0.3. मग ह्याचा आणि ईटीचा गुणाकार केला तर तुमचं रोजचं बाष्पीभवन, उदाहरणार्थ 0.3 हा इचा KC आहे म्हणजे क्रॉप कोइफिशियंट वाढीनुसार, आणि ईटी जो आहे आजचा ईटी पाहिलं तर 8 आहे, म्हणजे 0.3 × 8 2.4 mm पाणी तुमचं ह्या प्लॉटमधून रोजचं जाणार आहे. टँकनुसार किती दिवशी पाणी द्यायचं आहे ते आपल्याला, आता किती दिवशी पाणी द्यायचं आहे प्रत्येकाची टँक आता लगेच सगळ्यांना काढलेली नाही आहे आणि मलाही शक्य नाही आहे आता ह्या परिस्थितीत येऊन प्रत्येकाला सांगणं, पण त्यासाठी आपण खड्डा चेक करून आपण दिल्यानंतर 3-4 दिवशी खड्डा चेक करायचा, भारी जमीन असेल तर 5-6 दिवशी चेक करा की किती ओल आहे काय, त्यानुसार आपण पाण्याचं नियोजन बसवायचं आहे. आता तुमचं 5-6 सेंटीमीटरपासून तर 40 सेंट म्हणजे सबकेन, आता सबकेनला आलेला आहे प्लॉट, इथपर्यंत तुम्हाला रेग्युलर पाणी द्यायचं आहे. रेग्युलर पाणी म्हणजे काय, इथं आपण डेफिशियट जो आहे 30% पकडलेला आहे आणि इथून पुढं सबकेनच्या पुढं आपल्याला 40% डेफिशियट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पाण्याचं पाणी कमी करायचं आहे. आता पाणी कमी करायचं म्हणजे काय, तर शेतकरी काय करतात, पाणी कमी करायचं आहे म्हणजे जे काही 6 तास पाणी देत होते, आता ह्या प्लॉटचं 5.5 ते 6 तासाचं इरिगेशन आहे, मग शेतकरी काय करतात 6 तास पाणी देतोय ना, मग आता सबकेन झाली तर पुढचं पाणी आपण 3-4 पाणी 2-2 तास देऊ आणि 2 दिवसाला देऊ, तर हे सगळं चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. आणि ह्या नियोजनामुळे काय होणार आहे, तुम्हाला जी होणारी गर्भधारणा आहे, आता इथं तुमचं बड इनिशिएशन म्हणजे फ्रूट इनिशिएशन चालू झालं आहे, गर्भधारणा चालू झालेली आहे तुम्हाला सबकेन झाली तर, आणि इथं जर तुमचं पाणी चुकीचं गेलं, जर 3 दिवसाला गेलं आणि अमोनिकल नायट्रोजन मॅसिवली उचलला तर तुमची घडाची निर्मिती, घडाची जडणघडण ही योग्य होणार नाही आहे, घड स्ट्रॉंग होणार नाही आहे. इथं काय होणार आहे, जर दुसऱ्या दिवशी 3-4 दिवशी पाणी गेलं तर वरची मुळी जी आहे ती ओल्यानी मरणार आहे, म्हणजे सफोकेशन होणार आहे. आपण जसं तोंड जर टिपात बुडवलं किंवा आपण हे केलं तर आपल्याला लगेच ऑक्सिजन पाहिजे, तर ती मुळी एक्सेस पाण्याने जाणार आहे आणि खालची मुळी भुकेने म्हणजे तहानेल्याने जाणार आहे, आणि ती तहानेलेली मुळी जी आहे ती मुळी मॅसिवली अमोनिकल नायट्रोजन अपटेक करणार आणि अमोनिकल नायट्रोजन अपटेक झाला की तुमच्या गर्भधारणेवर त्याचा परिणाम होणार आणि मग तुमची शाकी वाढ होणार नाही. मग आपल्या आपण म्हणतो ना, अक्टोबर छाटणीला माझा घडबाळीत चालला आता काय करायचं,
खरी गोम इथं आहे. इथं बाळीत जाताना हे मारू का ते मारू का असे वेगवेगळे खतं औषधावर बडीमार करून वा थांबू असं नाही आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगायचं आहे. कुपोषित बालकं जन्माला येतात, काय येतात तर ती माता ज्यावेळेस गर्भाची वाढ पोटात होते त्यावेळेस तिचं पुरेसं अन्नद्रव्य मिळत नाही आणि जन्माला येणारं बाळ कुपोषित येतं. आणि नंतर मग किती तुम्ही टॉनिक द्या, डॉक्टर टॉनिक लिहून देतात, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून गर्भधारणा स्ट्रॉंग असेल तर येणारं फळ पण स्ट्रॉंग असेल. मग आता इथं आपल्याला पाण्याचा जो मुद्दा आहे, ज्यावेळेस तुमची आता इथं हा प्लॉट सबकेन आपण सबकेनपर्यंत आलेलो आहे, सबकेनपर्यंत आपल्याला रेग्युलर पाणी द्यायचं आहे. सबकेन झाल्यानंतर एक पाणी तुम्हाला दणकट रेग्युलर द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता ह्या प्लॉटचा जर विचार केला तर 6 तासाचं इरिगेशन आहे आणि आजच्या ईटीनुसार हे इरिगेशन 5व्या 6व्या दिवशी येत होतं. आता मग आपल्याला पाणी कमी करायचं म्हणजे काय की पाणी इथं 6 तासच द्यायचं आहे पण दोन पाण्यातलं अंतर जे 6 दिवस होतं किंवा 5 दिवस होतं ते 7 दिवसावर करायचं आहे. म्हणजे पुढील 2 ते 3 पाणी आपल्याला 2-2 दिवसाचं वाढवून म्हणजे 5 दिवसाच्या ऐवजी 7व्या दिवशी पाणी, पुढचं पाणी परत 5 दिवसाच्या ऐवजी 7व्या दिवशी आणि तिसरं पाणी 5 दिवसाच्या ऐवजी 7व्या दिवशी असं 7व्या दिवशी पाणी म्हणजे 2-2 दिवसाचं म्हणजे एक पाणी जम झाला आपलं. म्हणजे प्रत्येक पाण्यात 2 दिवस वाढले, 3 पाण्यात 6 दिवस वाढले म्हणजे 1 पाणी जम झालं म्हणजे तो ट्रेस झाला. आपल्या दृष्टीने पाण्याचं तास कमी करणे म्हणजे ट्रेस नाही, ते उलटं घातक आहे. त्याच्यानंतर मग तुमची कॅनोपी सबकेन झाली, तुमची फूट फुटली, त्यानंतर तुमची 10 ते 12 पानावर टॉपिंग केला आपण, मग काळी मॅच्युरिटीला सुरुवात होते. म्हणजे तो जो काळ आहे म्हणजे 40 छाटणीपासून 40 ते 60 दिवसाच्या काळात आपल्याला पाण्याचा ट्रेस द्यायचा आहे. 60 दिवसानंतर परत तुम्हाला रेग्युलर पाणी द्यायचं आहे कारण तिथं तुमची गर्भधारणा झालेली आहे, इनिशिएशन झालेलं आहे. मग तुमची गडाची शाकीय वाढ, आंगऱ्या असतील, शोल्डर्स असतील, गडाची लांबी असेल, ह्या सगळ्या गोष्टी या अदृश्य स्वरूपात ह्या छाटणीतच होतात. ऑक्टोबर छाटणीत फक्त आपल्याला ते दिसतं, तिथं तुम्ही किती जी ए किती CPPU काही वापरून त्याचा फायदा नाही आहे. तिथं वाढवलं म्हणजे आपलं गड मोठा होईल किंवा हे होईल असं नाही आहे. तुमचं इथं गर्भधारणा किती स्ट्रॉंग झाली त्याच्यावर पुढचं जडणघडण अवलंबून आहे. मग परत तुम्हाला 60 दिवसानंतर परत तुम्हाला रेग्युलर पाण्यावर यायचं आहे. रेग्युलर पाण्यावर येताना त्यावेळेसचा ईटी काय आहे, बाष्पीभवन काय, आता काय होणार ह्या प्लॉटला. आता तुम्ही जर विचार केला तर 20 मे नंतर आपलं वारं फिरलेलं असेल, ढगाळ वातावरण चालू होतं, अवकाळी पाऊस चालू होतं, त्यावेळेस तुमचं बाष्पीभवनाचा वेग पण कमी होतो, त्यावेळेस त्यानुसार आपल्याला पाण्याचं डिसिजन घ्यायचं आहे. पाण्याच्या तासात वर्षभर बदल होणार नाही पण पाणी कधी द्यायचं याच्यात मात्र प्रत्येक पाण्याला तो बदल होणार आहे, तो शाकीय वाढीनुसार आणि बाष्पीभवनानुसार. मग तुमचं काळी मॅच्युरिटी झाली, साधारण 80 दिवसाला तुमची काळी मॅच्युरिटीला सुरुवात होते. ती हिरवीची पांढरी होते, पांढरीची पिवळी होते, पिवळीची तपकिरी होते आणि फुल केन मॅच्युरिटी आणि जवळपास 120 ते 130 दिवसाला आपण छाटणी पुढच्या छाटणीचं नियोजन करतो. त्यामुळे आपल्याला पाण्याचं नियोजन हे जर योग्य प्रॉपर दणकट पाणी, खड्डा चेक करणे, छोटा खड्डा करा, एवढा मोठ्या खड्ड्याची पण गरज नाही. आता जे आपण काही पाहिलं की खड्डा घेणे, तर मी तुम्हाला मग सांगितलं की बुवा खड्डा घेणं आणि ईसी चेक करणं, ईसी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे क्षार कुठं कसे कसे डिवाईड झालेले आहेत ते आपल्याला चेक करायचं. आपल्याला हे ईसी मीटर आहे, हे बऱ्याच शेतकऱ्यांकडं अवेलेबल आहे, नसेल तर आपण घेतलं पाहिजे कारण ह्याच्यावरच सगळं आपलं पाण्याचं नियोजनाचा खेळ आहे. हा खड्डा केला आपण, आता हा खड्डा आहे पहा, त्याचा आपण आता ईसी चेक करणार आहे. आता मी इथं आता इथे ईसी जो आहे 0.76 आहे, म्हणजे 0.70 आहे. आपल्याला ईसी जो आहे हा 1.2 पेक्षा जास्ती नको आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. ईसी हा वरून खाली, म्हणजे वर 0.7 आहे, खाली 1.2 आणि 3 असं वरून खाली जर असेल आणि साईडला असेल तर तुम्हाला 100% पाण्याचं नियोजन एकदम चांगलं आहे. आता इथे 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 जो आहे ईसी हा इथं पहा, आता इथे 0.8, 0.9 झालेला आहे. त्यानंतर इथं जर आपण चेक केलं तर तो पहा 1.47 हा पहा इथं, आता 1.47 झालेला आहे ए सी. म्हणजे काय आहे की
पाण्याचं नियोजन हे योग्य आहे, म्हणजे वरून खाली इसी वाढत गेला म्हणजे पाण्याचं नियोजन 100% योग्य आहे। तर हे आपल्याला याच्यावरून कळणार आहे की तुमचं डिस्ट्रीब्युशन कुठे कसं कसं झालं पाण्याचं ड्रिपने, ते कळणार आहे। आता याच्यात आपण पाहू की ओलावा किती आहे। आता ओलावा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण हे स्क्रूड्रायव्हर प्रत्येकाकडे आहे हे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। त्यानंतर इथं ही माती काढली, त्यानंतर ही मातीचं आपण मुटकुळं करायचं आहे। हे मुटकुळं करताना असं करायचं आहे, असं दाबलं तर त्याला जोर लागत नाही, असं दाबलं तर हा जोर लागणार आहे। आणि याच्यात मग आपण पाहिलं की ही ओलावा जो आहे जवळपास हा 45-50% ओलावा आहे। म्हणजे ह्या प्लॉटला अजून कमीत कमी 2 दिवस तरी, म्हणजे ही जे काही किसी आहे हे वाड आहे आणि इटी आहे, अजून कमीत कमी 2 दिवस आपल्याला पाणी येणार नाही। आपण अशा पद्धतीनं चेक केलं तर 100% तुमचं पाण्याचं नियोजन चांगलं होणार आहे। पाण्याचं नियोजन चांगलं झालं तर दणकट गर्भधारणा स्ट्रॉंग गड आणि येणारं पुढचं उत्पादन चांगलं येणार आहे, आणि त्यामुळे तुमचं आर्थिक गणित सुधारणार आहे। धन्यवाद।